नमस्कार मित्रांनो, टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. बघा, जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया आता सुरू होणार आहे लवकरच, आणि ग्रामविकास विभागाचं काल नुकतंच महत्त्वाचं परिपत्रक आलेलं आहे. ते काय या व्हिडिओद्वारे आपण पाहणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. तर बघा, ग्रामविकास विभागाचं हे दिनांक 7 सप्टेंबर 2022 ला आलेलं परिपत्रक आहे. प्रति विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय, सर्व विषय जिल्हा परिषदेतील शिक्षक संवर्गाच्या सन 2022 मध्ये झालेल्या आंतरजिल्हा बदल्या संदर्भात प्राप्त तक्रारीचा निपटारा करण्याबाबत. महोदय, जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी संदर्भित दिनांक 7 एप्रिल 2021 शासन निर्णयान्वये सुधारित धोरण विहित करण्यात आले. आंतरजिल्हा बदलीसाठी कर्मचाऱ्यांची काही कारणास्तव तक्रारी असल्यास अशा कर्मचाऱ्यांनी संबंधित विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रारी कराव्यात व अशी तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित विभागीय आयुक्तांनी प्रकरण परतवे तक्रारीची समीक्षा करून 30 दिवसात निर्णय घ्यावा, अशी स्पष्ट तरतूद उक्त दिनांक 7 एप्रिल 2021 शासन निर्णयातील परिषद 19 मध्ये नमूद आहे. त्यानुषंगाने कार्यवाही करण्यासाठी खालील प्रमाणे सूचना देण्यात येत आहे. बघा काय सूचना दिली आहे. सन 2022 मध्ये झालेल्या आंतरजिल्हा बदली संदर्भात कर्मचाऱ्यांची तक्रार प्राप्त झाल्यास सदर तक्रारीबाबत कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबीशी संबंधित वस्तुस्थिती सदर कर्मचारी कार्यरत असलेल्या जिल्हा परिषदेकडून मागवून घ्यावी. सदर बदली प्रक्रिया संगणकीय प्रणालीद्वारे संवर्गनिहाय ज्येष्ठतेनुसार विनंतीप्रमाणे करण्यात आली असून सदर प्रणाली व्हिन्सेस आयटी सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामार्फत विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे सदर तक्रार अर्जाच्या अनुषंगाने व्हिन्सेस आयटी सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे दिलेल्या मेलवर खालील स्वरूपात माहिती सादर करून अभिप्राय प्राप्त करून घ्यावेत. आता बघा, शिक्षकाचे नाव, मोबाईल क्रमांक, शालार्थ क्रमांक, कार्य जिल्हा परिषद आणि नियुक्तीचा प्रवर्ग एवढी माहिती मेल करायची आहे. ज्या प्रवर्गातून बदलीसाठी अर्ज केला होता तो प्रवर्ग, जात प्रवर्ग, ज्या संवर्गातून बदलीसाठी अर्ज केला होता तो संवर्ग, ना हरकत प्रमाणपत्र, विशेष संवर्ग शिक्षक भाग 1, विशेष संवर्ग भाग 2, सर्वसाधारण संवर्ग, निवडलेल्या जिल्ह्याचे पर्याय, तक्रारीचा थोडक्यात तपशील, अशी माहिती सदर करायची आहे. सदर तक्रारीबाबत जिल्हा परिषदेकडून प्राप्त वस्तुस्थिती तसेच विन्सेस आयटी सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडील अभिप्राय विचारात घेऊन प्रकरण परतवे तक्रारीची समीक्षा करून संदर्भित दिनांक 7 एप्रिल 2021 शासन निर्णयातील तरतुदीनुसार विभागीय आयुक्तांनी निर्णय घ्यावा. आंतरजिल्हा बदली संदर्भात कर्मचाऱ्यांची काही तक्रार असल्यास अशी तक्रार सदर कर्मचारी सद्यस्थितीत कार्यरत असलेले जिल्हा परिषद ज्या विभाग आयुक्तांच्या कार्यक्षेत्रात आहे त्याच विभाग आयुक्ताकडे तक्रार अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. याबाबत संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडून सर्व संबंधित शिक्षकांना कळवण्यात यावे. तसेच असा तक्रार अर्ज अन्य विभाग आयुक्तांच्याकडे प्राप्त झाल्यास सदर तक्रार अर्ज संबंधित कर्मचारी सद्यस्थिती बदली होण्यापूर्वी कार्यरत असलेले जिल्हा परिषद ज्या विभाग आयुक्त यांच्या कार्यक्षेत्रात आहे त्या विभाग आयुक्ताकडे पुढील आवश्यक त्या निर्णयासाठी हस्तांतरित करावा, तसे संबंधित कर्मचाऱ्यास कळवावे. शासनाच्या संदर्भे दिनांक 7 एप्रिल 2021 शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेल्या सुधारित धोरणानुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया राबवण्यात आली आहे. आता जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्याबाबतची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे आंतरजिल्हा बदल्यासंदर्भात प्राप्त तक्रारीची प्रकरण प्रत्यक्ष निश्चय करून विहित कालावधीत निर्णय घ्यावा ही विनंती. तर बघा, हे जे परिपत्रक आहे हे आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांच्या काही तक्रारी असतील तर त्या सोडवण्यासंदर्भात आहे. आणि याच्यातील जी शेवटची ओळ आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. बघा काय म्हटलेलं आहे. आता जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्याबाबतची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. म्हणजेच आपल्याला एवढं समजतं की आता लवकरच जिल्हा परिषद शिक्षकांची जी जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया आहे ती आता सुरू होणार आहे. आपल्याला समजलं असेल. व्हिडिओसुद्धा आवडशे लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.